माणसाच्या हाती पाहून देऊ याले रू? अरे तुले काय ले माणसाच्या हाती पाहून देऊ का रू? तुले तर लमच्याच्या बाईच्या हाती रूम पाहून देतो तुझ्याची रूम, तिच्या चेती दारूचा धंदा आणि तिच्या बरोबर त्याचीच तू रू? अरे पेटाने खाच्याने म्हणजे खाच्याने चाल पाहून
मंदिर बड़े गुरु जी ले रूमिये रूमिये हाँ ये बड़े घोर आए हैं और तो इधर उमड़े रहे दिन क्या हाँ ये कम कर हाँ भाई चेती सुरुम तुले भिटली करे कसा माणूस असेल का हा और या पूरा गाव छान मारलं भावाजी पण एकही माणसाचा माणसाचा रूम खाली नाही भेटला हा भाई मग या नशिबान खरं तुझे नशीब गु खाऊन उठले मच्छत नाही का गोष्ट एक हा तिने एकच म्हणायचं का म्हणू जसा कबा कपडे कपडे धुवायले मुलतन दिवस लागल हो हे म्हणणं गोष्ट खरी छो गंजा घासाच लागतील बाबा 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 कोण घासल तर तांदूळ घास लागतील बिलकुल तेल घ्यावंच लागल भाजीपाला घ्यावंच लागल तिले असं म्हणा हा पूर्ण स्वयंपाक पाणी तुझ्याकडे पैसे किती येशील म्हणा हो हे म्हणसं गोष्ट खरी हो पुरा स्वयंपाक पाणी तुझ्याकड न हप्त्याची कटी सर्वमती जातो मै मदाडी बनवाय तुले तुले का गुरुजी चा पुराज करावा लागल माये का पुरा करून का तुले सांगतो तुले तुले समजे ना हे मारी आहेस हे मारी आहेस तू तो मास्टर माणूस हा तो एकटाच आहे हा ना त्याचा परिवार हा आहे का नाही गोष्टी एक आहे कोणती गोष्ट आहे तू असा वाला आहे बरं अरे मा हा सांभाळू हो गात बघा एकटाच आहे एकटाच आहे त्याला परिवार नाही ना अरे घेणे तुला खूप जमलं त्याची या बहीण अरे काय जमलं तुझ्या तू एकटाच आहे ना तू एकटीच आहेस हा आजी होतस काम कर जो हाँ तो मास्टर माणूस आहे हाँ त्याने सकाळी उठून 9:30 ड्यूटी वर जावं लागते हाँ माझी गोष्ट हाँ आता बिचारा तो नौकरीचा माणूस तो किती वाजता उठून आपला करत बसत साफसफाई कपडे परिपूर्ण काम केल्याच्या बाबतीत तू रूम कोणती देशील त्याला आता आता समोरची रूम दे वाज जमला तू आता काम तुले मस्त समोरची रूम देखील बरं भाई पैसे किती घेशील म्हणा किती घेशील ₹4,000 ₹4,000 क्या उभा राही ना भोगा मले एक साथ बहिणाईची लहानशी रूम आहे आणि तू एवढा मोठा मास्टर माणूस कस कसा झोपशील का तिथी एक बाज पडली म्हणजे ना हो तुम्ही म्हणणं खरंच हो ना तू याच्यावर परिवार नाही कोणानं बाधत नाही एकटाच आहे बहिमा एक लहानशी तुम्ही पाच म्हणजे मी ते झाला मी एक सूट केस देवाची आता गोष्ट अशी काय म्हणा बाईले पैसे किती घेशील म्हणा किती घेशील ₹4,000 घेत म्हणून राहिली ना परवडते तुले तुले परवडते एकच करशील का सगळे करावं लागल ना खोली हे इकडे लवकर सरपायला जेवण आता एक काम कर हा देवळा माणूस साधी काय कापशील का ए नरेश तुझी बायको ना मग अशी मी ते पाण्याला गेली ना खूप शिवा द्यायला तुला दारे बाबा मागवून जा समजलं काय काय साधी चहा मध्ये मी आपल्या नावाची कला बाई हो तुला
पैसे नाही दिले पण पुढचा पगार सांगत तो पैसे देईन ना। नाही 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 तू दारू ना देशील का तुझ्या बहिणीला? दारू नाही। तरी माझा पगार तरी झाला। हा तरी मी सर्व पगार तुला मधून देतो ना। तुझे 2000 रुपये माझ्याकडे आहेत म्हणून तू मला दारू देशील? नाही 2000 माझे 2000 देऊन दे काय तेव्हा दारू भेटणार। नाही ते दारू ना भेटणार मला खोली मित्र म्हणून माझ्या मत आहे। किती काही पैसे वाला असन किती काही दरदारदारी माणूस असन दारूवाडीच्या खरीदारी केला मात्र दारूवाडीच्या घरी इज्जत नाही आहे। तुझ्या वडवाचा धंदा बंद करीन। माझा धंदा बंद करशील तू? हो असा कसा बंदीचा धंदा बंद होय कसा बंद करशील? माझा तुला काय वाटते? हो हो तुला काय वाटते? सरपंच मिळून तो धंदा बंद करी। पोलीस पाटील सरपंच? हो पोलीस पाटील सरपंच साहेब माझे भाऊ मत बांधले आहेत माझे चांगले माणसं बिचारे मिळते जुळते। तुझी बंग आहे मोठी लचांद। पोलीस स्टेशनला 5000 रुपये देण करते बाई त्या धंदा करते। पोलीस स्टेशनला 5000 रुपये देण? हो तुझी बंग आहे मोठी लचांद। काय करणार ते गावामंदी सांड माझे आले त्याले मू सांड माझ्या बाई व खाटकाच्या मायतर चांगली होती का? काय केलं माझ्या मायला? ती मायतर चांगली होती? काय केलं काय झालं माझ्या मायला? आपल्या हाताने आपली बाबाई ग सारखी दिवाळी गेली सगळ्या लोकांना
ने दिवाळी केली पण माझ्या पोराने पैसे मागितले आहे ना फटाके घ्यायला पैसे दे म्हणे पण माझा लोडी एक रुपया नाही निघला माडा रे माझ्या लाडे क्या सोनिया वाला मा कुठे गेला माझ्या लाडे क्या तानुल्या काय तुला सांगू माझ्या सोनिया देवाच्या घरी पाप करून आली बेटा माझ्या नसिबी मोघ भेटला रे भूक लागली मा पण काय करू रे पीठ नाही दडत आणलं कुठून तुला जेवायला देव अरे वाजा तुझे बाबा येते ना माझ्या सोनल्या सावची पुढे आणते ना बाळाला नकलड माझ्या लाडक्या अरे रे देवा भगवंता काय सांगू कोणाला आपल्या नशिबाचा भोग पण माझी जिंदगी कशी आहे माझ्या नशिबाचा
सामर करना साहे दारू तुम्ही सोडा पती राय मा दारू तुम्ही
लेका सावकार तो पैसे दिया चाहे, दारुवार तो पैसे दिया चाहे, घर में कपड़े आना चाहे, अंकुर लुकना आना चाहे, भांडे दे मारे करा, भांडे आना चाहे, मरुन चाहे तेरी भांडे देना नहीं, चार वर्ष था ले ड्यूटी वर के ले, 20,000 रुपए पगार चाहे मानसो, कोटा के ले पैसे, भांडे ला दे सिला भांडे, उधर तो हर पचास मजदूर कर दो, ना तुझे भावले बात नहीं बात कैसा दिमाग कैसा दिमाग बातो तो चल क्या भाई माँ पूरी साने भाई नहीं जगा वाले जाओ तो निकलो आता भाई नहीं जगा वाले जाओ सारे भाव जा भाई नहीं आले भाव दीवाली ले पर भाई की भाई माया घर ना आली काम न सलानी हो सकते मैं गरीब मानूस ते मोटी रोकी ना 20,000 रुपए पगार आए इले वाटल सल्या गरीब आज यदि काय जाऊ काय खावले भेटन पण गोष्ट हे का भाऊ चायना माणसाचं म्हणणं आहे भावा एवढी भूत नाही ना बहिणी एवढी माया नाही भावा एवढी भूत नाही बहिणी एवढी माया नाही भाई तू तरी विसरले असेल मला पण मी हा भाऊ नाही विसरणार मी येतो तुझ्या गावले बिलकुल आले शिवाय ना पण माय बहीण काम नाही येता येता काम नाही भाऊ म्हणे दिवाळीच्या दिवशी येतो म्हणे मला नाही आले माझी बहीण मोठ्या आवडीन म्हणे काम नाही अगा भाऊगा ये जो तू अगा भाऊगा ये जो तू मजना वयाला तुझ्या आवडीन म्हणे माय बहीण अगा भाऊगा ये जो तू मजना माया बहिणीले म्हणते 20
रुपयाची रोजी करतस म्हणते 10 रुपये आपल्या भावात देतस म्हणते 10 रुपये आपल्या घरी खर्च करतस. तू औकात का बे साला नंगिया. तुझी बहिणा तू आलो बघतो भाव राम चालीस ना तू चालीस ना त्या ठिकाणी नवऱ्याचं काम नसलं नवऱ्याची इज्जत नसेल त्या ठिकाणी बायकोचं काय काम नको चुरम जो माझे कपडे बरोबर आहे कोणते दिले घराच्या बाहेर बायकोने पाठवी ना कपडे मस्त बांधून राहू एक साडी आहे एक साडी एक लहंगा आणि एक झांपर आहे एक साडी एक लहंगा एक झांपर आणि माझ्या बहिणीची चड्डी काय काय कुठे आहे माझ्या मला सांगा बरं कोण्या कुण्यानं मला काढून राहिले तुम्ही का माहित आहे का मला अबे काय सांगू साल्या तुले का सांगतस भाटो माले अबे काय सांगू साल्या तुले ना तुझ्या बहिणीले बे अबे चार चौगा माते अबे चार चौगा माते इज्जतीला माझ्या ही
बाय सामने माय बहनी लाल तो माय जीव का सी लुपलुप लुपलुप ना कर रहे माया सामने माय बहनी ले मारते अरे मारते तो मारते पुनी एक आजा जो मारते भाऊ जाकर ना बदलो अरे ते माला मारा तो स्पीड छोड़ा तो स्पीड कैसा हक्का है कौन सा हक्का है तुम्हें माला देता दुका ना ही कसे चे सुका कसी पाहो तुम चे मुका तुम्ही मला मारता राया मी का करू भाई त्या साला गोष्टी जाऊ दे तू ननद कुठे तू ननद मैं ननद असं घर शाळेत मारली असं घर तू ननद आहे का घरी हो थोड़स रंगसीक चालला थोडा पाच मिनिट जास्त लागला काय सांगायचं चालते अजून दहा मिनिट चालला तुम्ही त्याच्यानंतर मग आणि बस आहे मी चल चल खर्च मार खर्च बाहेर काल मग जा म्हणून सरेन बाईच्या जातीने जायचं का हो कधी कधी होते कमी शास्त्र ऐका स्वामी राया पडते पाया दारू सुटली
तुझ्या सारख्या पैशाच्या बायका तेरा रुंगुरुंगू मागल तर बंडेर जागा होत नाही. आज तुमची दारू सुटली. माझ्यासारख्या पैशाच्या बायका तेरा सरक सरक रे मुसलमान हा नाही तर दुसरा. मा भावना होय मालायका बंडले बायको करते नोकत्या. उजाड़ाची गोली मारे मलाते मंजूरा. उजाड़ाची गोली मारे मलाते मंजूरा. बर
नाराय असा करणार आहे असा करू आता त्या मानवऱ्याच्या बहिणीने बायको केलं असतील हो बर जबरीनं आता त्याचं नाक थोमाळा बसून म्हणजे खसून गेलं पुढे ते पुरा खसलं एवढं मोठं होतं का नाही येऊन दिसत राहिलं येऊन दिसत राहिलं बोलणारच नाही हो तूच मागणं त्या भाटल्याने पैसे मी चोपडं 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 करतो पण भाटून तू भाटो भाटो काउन देता काउ तूच तर माझ्या बहिणीचा नवरा होस ना ते एक काउन दे मन का म्हणू जय भगवंत हा जोड म्हणतील हा जोड मला शरम लागते तिच्या संग बोलायले असं काय शरम काही नाही तसं लुकलुकी येते मला बोलायची एवढी सुंदर बायको भेटली हो सुंदर भेटली की हा बोल का दिसते ती सचिन चंद्राची कोण हा मन का म्हणू भगवंत जय भगवंता ईश्वरा ईश्वरा पांडुरंगा पांडुरंगा एकाचे एकीस होत येल मानवाले जाऊन हिच्या मुलाने किडा लागला मुलाने किडा लागेल तर दुनिया मुरण का राहील हलका हो मुलाने किडा लागल्याशिवाय पैदास कुठून होते लोकांना साऱ्या लोकांचे लग्न मीच लावून माझ्या लग्न मीच लावून हा ऐका सर्व सगळे अष्टमित्र मंडळी लक्ष द्या मी राजा का आजकाल ऑपरेशन झाल्यावर पोरं होते गंगा जमुना सरस्वती भोगो भोगो बापाने पाहिलं भोगो भोगा भदा म्हणलो का अरे नर्मदा पण तेच तर म्हणलो नर्मदा कोण ते ना बोलवले एवढेच एवढे बोलवून टाकले आली लग्न घटी समीप नवरा घेवो नियावा घरा सोते मधु पर कपूजन करा असा तोरा लागला का नाही तर पटकन झटका आल्यावर लागला मला या काय झाला तिकडे गेला वाचन रे बहुकल्पला न करणे कुडिया समजली तुमचं का बोलणं म्हणजे तुमच्या भावाची बायको मी माझ्या भावाची बायको तुम्ही मी तुम्हाला वहिनी म्हणे तुम्ही मला वहिनी म्हणून म्हणजे ह्या रिश्ता जमला नाही आजपासून आपण रिश्ता बदलवून मी म्हणून तुम्हाला बाई तुम्ही म्हणून मले किती चांगली गोष्ट आहे माझ्या सोन्या कोणती बाई आजपासून आम्ही रिश्ता बदलवला
हे मने मरण बाई हो हे मरण मने बाई नी मने ले बाई हो म्हणजे मजे मजे नाही का हो बरोबर आहे हे मने तू ले बाई हो आणि तू म्हणशील तू ले बाई हे मने तू ले बाई आणि तू म्हणशील तू ले बाई तुमचं जमलं पण महाराष्ट्र बिघडलं कायचं बिघडलं रे पप्पा हे मने तू ले बाई आणि तू म्हणशील तू ले बाई तर मी बायको कोणाला बनी बोला समाप्त होणार आहे आणि आम्ही आपला मुद्रा म्हणून त्यानंतर मानकर शाहीर तुम्ही तुला माहित आहे यानंतर महामानिका शेगांचा फेरो येईल.
अकरा वाजत आले आम्ही आपला मुद्रा म्हणून आपला वेळ समाप्त करत आहोत. निसर्ग तुझा शाळा खुला दसरा तुम्हाला.